म्हणजे पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो, पण आता त्याच पिकात निवड काय पडत नसल्यामुळे आता आधुनिक पद्धतीने शेती करायचा विचार मनात आल्यामुळे आम्ही आधुनिक पद्धतीने शेती करायला लागलेलो आहे. त्याच्यामुळं आता आम्ही पहिले ऊस, ज्वारी, बाजरी अशी पिकं घेत होतो, पण त्यात इतकं काय प्रॉफिट नसल्यामुळं आम्ही ह्या नवीन पिकाकडे वळलो आहे. तरी आता आम्ही दुसरं वर्ष आता केळी करतो आहे. आम्ही आता केळ्यापासून एकरात आम्ही 45 टनाचं ॲव्हरेज आत्ता आम्ही काढलेलं आहे, आणि सर्वसाधारणतमध्ये पाटील बायोटेक वापरल्यामुळं आम्हाला बराचसा फायदा झालेला आहे. म्हणजे शेतीचा पोत सुधारला आणि पिकांची क्वालिटी चांगली निघाली आणि पिकंही चांगली येऊ लागली. माझं एकंदरीत क्षेत्र 4 एकर आहे. 4 एकरात आम्ही पूर्वीची शेती आम्ही करत होतो, म्हणजे जुनी शेती करत होतो म्हणायला हरकत नाही. आधुनिक पद्धतीने शेती आम्ही करत नव्हतो, पण आत्ता आधुनिक पद्धतीने शेती करायला लागल्यामुळे आत्ता आम्ही 1 एकर केळीची बाग लावलेली आहे. ते आम्हाला 1 एकर केळीच्या बागेमध्ये साधारणतः 45 टनाचं ॲव्हरेज आम्हाला बसलेलं आहे. आणि पूर्वी आम्ही म्हणजे साधे मिक्सर आपले वापरत होतो, युरिया मिक्सर असले वापरत होतो, पण असे आधुनिक मायक्रोन्यूट्रिएंट्स आपण देत नव्हतो. आणि ते आता पाटील बायोटेकचं खतं वापरल्यापासून आम्हाला शेतीत उत्पन्नही चांगलं मिळालं आणि मालाची क्वालिटीही चांगली मिळत गेली आम्हाला. आम्ही संत्री लावली असताना त्यात आंतरपीक म्हणून आम्ही केळीचे घेतलेले. संत्रीच्या रोपातलं अंतर 15 फुटाचं आहे आणि त्याच्यामध्ये 8 फुटाच्या लाईन सोडून आम्ही एक केळीची लाईन लावलेली आहे. असं म्हणजे केळीचं अंतर 15 फूट केलं आहे आणि संत्रीचं अंतरही आमचं 15 फूट आहे. त्यामुळे आम्ही मधल्या एका लाईनला केळीची लागण केली आहे. केळीची लागण करत असताना सुरुवातीपासून आम्ही पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरलं. अक्षी आळवणी, ड्रेचिंग सगळं करण्यास आम्ही ते वापरलेलं आहे. आम्ही पाटील बायोटेक वापरायला सुरुवात अशी केली किडी लावायच्या अगोदर पहिला भेसळ डोस देऊन घेतला. भेसळ डोसमध्ये आम्ही युरिया, सुपर आणि पोटॅस हे दिलं आणि त्याच्यामध्ये पाटील बायोटेकचं ह्युमॉल आणि कॅलनेट हे दोन आम्ही त्यात भेसळ डोस एक लावण्याच्या महिनाभर आम्ही अगोदर ते पहिले दिले. आणि एक महिन्यानंतर मग सरी सोडून त्याच्यात लागण केली. सरी सोडून त्याच्यात लागण करून त्यात मग एक महिन्याची आठवड्याची रोपं झाली असताना आम्ही ह्युमॉलचं आणि रिलिजरचं ड्रेचिंग घेतलं. आणि ड्रेचिंग झाल्यानंतर एक महिन्यानंतर आम्ही त्याची पूर्ण पहिली बांधणी केली. पहिली बांधणीला आम्ही 2 पोती युरिया, 2 पोती सुपर फॉस्फेट आणि 2 पोती पोटॅश हे वापरलं आणि त्याच्यामध्ये 5 किलो ह्युमॉल आणि 5 किलो कॅलनेट पाटील बायोटेकचं हे टाकलं. आणि ती बांधणी करून झाल्यानंतर दुसरी बांधणी 3 महिन्यानंतर केली. 3 महिन्याची बांधणी करताना आम्ही 2 पोती युरिया, 4 पोती सुपर फॉस्फेट आणि 5 पोती पोटॅश असे मिळून आणि त्यात 10 किलो ह्युमॉल आणि 10 किलो कॅलनेट हे आम्ही त्यात टाकून बांधणी केलेली आहे. बांधणी केल्यानंतर 7व्या महिन्यातच केळीची यन चालू झाली. 7व्या महिन्यात यन चालू झाली असताना एका गाडाचं वजन आमची ज्यावेळेस केळी आम्ही कापली त्यावेळेस आम्हाला एका गाड्याचं वजन 45 किलो इतकापर्यंत आम्हाला ॲव्हरेज मिळालेलं आहे एका एका गाडाची. आणि लागण केल्यानंतर आम्हाला 7व्या महिन्यात केळीची यन चालू झाली. पहिल्या वर्षी आम्हाला 40 टन उत्पन्न निघालं एकरात. 40 टन उत्पन्न निघालं सुरू लागलं. आम्ही खोडवा धरला. खोडव्याचं उत्पन्नही आम्हाला तितकंच निघालं. 141 टन उत्पन्न आम्हाला खोडव्याचं निघालं. आणि आत्ता आमचा हा निडवा आहे. निडव्यातसुद्धा आता आमचं 40-42 टन उत्पन्न अपेक्षित आहे आणि निघणार आहे तेवढं. केवळ आम्ही हे तंत्रज्ञान वापरल्यामुळं आम्ही पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरल्यामुळं केळाची साईज आणि गडाचं वजन इतकं परफेक्ट निघालं की आमचा एक गड कमीत कमी 45 किलोपर्यंत वजन निघालेलं आहे. ते आम्ही पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरल्यामुळं 45 किलो वजन गडाचं भरेल आणि एकरात 40-42 टन ॲव्हरेज निघेल. म्हणजे लागण आम्ही 15 फुटावर केली असताना आम्हाला सर्वसाधारण 40 टन उत्पन्न आमचं निघालं. आम्ही त्यावेळेस आमची एकच रोप होती त्यावेळेस असताना. आम्ही खोडवाही एकच सिंगल रोपातच काढला आणि आता आम्ही निडवा काढताना आम्ही डबल केलेलं आहे त्याचं कारण अंतर जास्ती असल्यामुळे आम्ही ते दोन पिलं धरलेली आहेत. 2 पिलं म्हणजे आता आमची 1000 रोपं जरी झाली असली तरी एका गाडाचं वजन जरी आम्हाला 45 किलो निघालं तरी आमची 1000 रोपात आम्हाला 45 टन माल हा निघणार आहे. आता आम्ही लागवड केल्यानंतर ना 60,000 रुपये आपला एकरी खर्च येतो या खतांचा. त्यातून 40,000 रुपये ह्या रासायनिक खतालावरती खर्च होतो आहे आणि 20,000 रुपये हे पाटील बायोटेकचं खतं घ्यायला 20,000 रुपये लागतात. असे मिळून जरी 60,000 रुपये खर्च झाला तरी 45 किलोचा जरी घड निघाला 1000 झाडात तरी 45 टन उत्पन्न झालं. 45 टनाचा सर्वसाधारणतः 7 रुपये जरी रेट पकडला तरी सर्वसाधारण 7×28 280,000 रुपये यातून मिळू शकतात. 280,000 समजा अक्षी त्याचा खर्च 60,000 रुपये जरी वजा केला तरी 230,000 रुपये आपल्याला निव्वळ नफा मिळू शकतो. आता केळीची लागवड करण्यासाठी आम्ही जी पहिली खतं रासायनिक खतं जी वापरत होतो ना त्याचा म्हणजे पहिला अंदाज नव्हता. कोण किती वापरायचं, कोण किती टाकायचं, युरिया किती, पोटॅश किती ह्याचं काही माहीत नव्हतं. जेव्हापासून हे टेक्निक वापरायला सुरुवात केली तेव्हापासून किती कुठलं खत किती वापरायचं हे फिक्स झालं. आणि हे फिक्स झाल्यामुळे जमीन पाटील बायोटेकचं खतं टाकल्यामुळं जमिनीचा पोत सुधारला आणि उत्पन्नातही वाढ झाली.
म्हणजे आपण आता पाटील बायोटेक तंत्रज्ञानाची खतं वापरली, हिमालय, कॅलनेटे, रिलीजर हे जे वापरलं आणि आपण जे रासायनिक खतं टाकली, हे खतं उचलायसाठी केवळ हे पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान आपल्याला उपयोगी पडतं. टाकलेली खतं पिकाला लागू पडतात, पिकं ते खत घेतात. त्याच्यासाठी आपण पाटील बायोटेकचं जर तंत्रज्ञान वापरलं तर टाकलेल्या खताचा आपल्याला पूर्णपणे फायदा होतोच. म्हणजे आता इतर शेतकऱ्यांना सांगायचं माझं एवढंच आहे की तुम्हीसुद्धा हे पाटील बायोटेक तंत्रज्ञान तुम्हीसुद्धा हे वापरा. हे वापरल्यानंतर आपल्या शेतीचा पोत सुधारतो या आणि उत्पन्नातही आपल्या वाढ होत आली. राजेंद्र भुजबळे आमच्या शेजारी त्यांची शेती आहे, त्यांनी 2 वर्षापासून पाटील बायोटेकनं तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली. आम्ही प्रत्येक ठिकाणी बऱ्याचशा बागा बघितल्या, परंतु हे वापरल्यानंतर ह्यांनी 2 लाईनींनी उत्पन्न घेतलेलं एवढं कुठंच मोठं फळ दिसलेलं नाही आम्हाला, आणि त्याचा भरपूर नक्कीच फायदा होतो आहे. आणि ती सर्वांनी वापरावं, आम्हीसुद्धा आता वापरायची सुरुवात करणार आहोत. आमचं क्षेत्र 2.5 एकर असून त्या 2.5 एकरात सध्या ऊसाची लागवड असून पुढच्या भविष्यकाळात फळबागा करण्याची आमची तयारी चालू आहे. फळबागालाही पाटील बायोटेक चालू असतं. तसेच आमचं मित्र भुजबळांनी सांगितलं, ऊसालासुद्धा पाटील बायोटेकनी तंत्रज्ञान वाढल्यानंतर ऊसाचं उत्पादनसुद्धा वाढतं. असे आम्ही 2-3 प्लॉट बघितले, त्या प्लॉटमध्ये सुद्धा 100 टन पुढे उत्पन्न गेले. तर आम्ही पुढील वर्षापासून लागण केल्यापासून पाटील बायोटेकनं संपूर्ण तंत्रज्ञान वापरून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी खराडेवाडी या गावचा रहिवासी असून पारंपरिक पद्धतीनं शेती आत्तापर्यंत करत होतो. मला 3 एकर क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये ज्वारी बाजरी हीच मी उत्पादन घेतो. पण आमचे सहकारी मित्र राजेंद्र विनायक भुजबळ हे सध्या आधुनिक पद्धतीनं शेती करतात आणि त्यांची शेतीचं तंत्रज्ञान पाहून आम्हालाही असं वाटायला लागलं आहे की आपणही फळबागाकडे वळायला हवं. त्यांनी जे तंत्रज्ञान वापरलं ते पाटील बायोटेक कंपनीचं असून त्यांना उत्पन्नही भरघोस मिळते आणि आपल्या शेतीमध्ये सध्या असे साधी पिकं असल्याकारणामुळे आपल्याला उत्पन्न कमी मिळतं. म्हणून आम्हीही आता ठरवलं की आपणही अशा आधुनिक पद्धतीची शेती करून पाटील बायोटेक कंपनीचं तंत्रज्ञान वापरून शेती करायची. आत्तापर्यंत मी शेती साध्या पद्धतीनं करत असल्यामुळे ऊसाचे उत्पन्न मला साधारण 30 ते 40 ते 50 टन ॲव्हरेज पडत होतं. पण आता ह्याच्यानंतर मी जवळपास बरेच शेतकऱ्यांच्याकडे आमच्या मित्राबरोबर जाऊन पाहिले तर पाटील बायोटेक अँड कंपनीच्या माध्यमातून जर ते खतं वापरली तर त्याला त्याच्याकडं त्यांना ऊसाचं 90 ते 100 टनाचं ॲव्हरेज त्यांना मिळतं आहे. तर मग आता माझाही विचार चालला आहे की त्याच पद्धतीनुसार शेती करून आपणही उत्पादन वाढवावं. आपण सध्या ज्या पद्धतीनं शेती करतो त्या पद्धतीमध्ये 40 ते 50 टन ॲव्हरेज ऊसाचं निघतं. तर त्याचं उत्पन्न जर आपण पाहिलं, सध्याचे खतांचे दर आणि हे पाहिलं तर मिळणारं निव्वळ उत्पन्न हे त्याच्यापेक्षा कमी होतं. जर ऊसाला 2000 रुपये टनाने जरी आपल्याला किंमत मिळाली तर त्याच्यामध्ये मिळणारं उत्पन्न हे 40 किंवा 50 टन धरलं तर 1,80,000 रुपये होऊ शकतं. ह्याच्यापेक्षा होऊ शकत नाही. जर पाटील अँड बायोटेक कंपनीचं तंत्रज्ञान वापरणाऱ्या शेतकऱ्यांना जर 100 आणि 90 टन जर ॲव्हरेज मिळत असेल तर त्यांचं 2,00,000 ते 1,80,000 उत्पन्न मिळणार. आणि जो रासायनिक खताचा जो बोजा आहे तो साधारण तेवढाच वापरून त्यांचं तंत्रज्ञान वापरलं तर आपल्याला निव्वळ नफा थोडा ज्यादा राहणार आहे. तर मग पाटील अँड बायोटेक कंपनीचं तंत्रज्ञान वापरून आपण जर ऊसाचं उत्पादन घेतलं तर साधारणपणे आपल्याला खर्च जाता 1.5 लाख रुपये नक्कीच उत्पादन मिळणार आहे. आमचे मित्र राजेंद्र विनायक भुजबळ यांनी जर तंत्रज्ञान वापरलं आणि त्यांच्या पाटील बायोटेकचं जे तंत्रज्ञान वापरून त्यांना जे भरघोस उत्पादन घेतलं तसंच आपणही आपल्या क्षेत्रामध्ये 1/2 एकराच्या गव्हाने पण त्यांचं तंत्रज्ञान वापरून जर उत्पन्न आपल्याला वाढत असेल तर आपण अवश्य करू आणि दुसऱ्यालाही सांगू की ते तंत्रज्ञान वापरून आपण भरघोस उत्पादन घेऊया. ज्या बागेचे आपण पाहणी करायला आलेले ते आमचे मित्र राजेंद्र विनायक भुजबळ हे गेली अनेक वर्षे या ठिकाणी शेती करतात, परंतु ही शेती करत असताना ती शेती पारंपरिक पद्धतीने करत होते. परंतु ज्यावेळेला आम्ही सर्व शेतकरी शासनाच्या वतीनं ज्यावेळेला हा गट निर्माण केला आणि या गटामध्ये येऊन चर्चासत्र घडवून ही शेती आधुनिक पद्धतीनं करावी या संदर्भामध्ये चर्चा झाल्यानंतर आमचे सहकारी मित्र राजेंद्र भुजबळ यांनी आम्हाला पाटील बायोटेक यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शेती आधुनिक पद्धतीनं करूया अशा प्रकारचा एक विचार मांडला आणि मग आम्ही अनेक शेतकरी एकत्र येऊन राजेंद्र भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली पाटील बायोटेक यांच्याशी संपर्क साधून शेतीमध्ये आधुनिक पद्धतीनं किंवा तंत्रशुद्ध प्रकारची शेती करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं एक सुंदर असं उदाहरण जर पाहिलं तर आमचे सहकारी मित्र राजेंद्र भुजबळ
यांनी केळीची बाग लावली। आता मी शिक्षक म्हणून काम करत असताना शेती हा माझा विषय नाही, पण तरी सुद्धा सतत या ठिकाणी आमचे मित्र म्हणून त्यांना सहकार्य करण्याच्या दृष्टीने अनेक वेळा मदत केली आणि त्यांच्या या बागेची पाहणी करत असताना अनेक ठिकाणी केळीच्या बागा पाहिल्या। परंतु पाटील बायोटेक यांचं हे तंत्रज्ञान वापरल्यामुळं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही बाग केल्यामुळे या ठिकाणी या बागेमध्ये भरपूर असं या ठिकाणी हे उत्पादन गेली 2-3 वर्षे, मला वाटतं हा तिसरा सीझन आहे या ठिकाणी उत्पादन सुरू झालेलं, आणि इतकं उत्पादन की इतर बागेपेक्षा जास्त प्रमाणामध्ये उत्पादन निघालेले, आणि हा एक आदर्श ही राजेंद्र भुजबळ यांनी या ठिकाणी आमच्या गावातील लोकांना या केळीच्या उत्पादनातून किंवा शेतीमधून कसे जास्त पैसे मिळवता येतील हा एक चांगला असा उपक्रम या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालेला आहे। मी या ठिकाणी सांगू इच्छितो की भारत हा कृषीप्रधान देश आहे, परंतु या देशामध्ये गेली पारंपरिक पद्धतीने ही शेती केली जाते आणि या पारंपरिक शेतीमुळं शेतकऱ्यांना योग्य असा त्याचा मोबदला मिळत नाही। ज्या जुन्या पद्धतीची शेती आहे त्या शेतीमध्ये भरपूर असं काबाड कष्ट करावं लागतं आणि त्याच्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मोबदला मिळत नाही। परंतु जर आधुनिक शेतीचा वापर जर आपण केला, कमी पाण्याचा किंवा कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आणि कमी कष्टामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल यासाठी आधुनिक शेतीचा वापर करणं ही आज काळाची गरज आहे। यासाठी आधुनिक शेती करत असताना त्या आधुनिक शेतीसाठी आपण पाटील बायोटेक यांचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे। त्यांनी ज्या वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान, वेगवेगळ्या प्रकारची औषधं, वेगवेगळ्या प्रकारची जी खतं आहेत, या खतांचा, या औषधांचा आणि त्यांचा जर आपण प्रत्येक पिकासाठी जर मार्गदर्शन घेतलं तर निश्चित या ठिकाणी आपण शेतीमध्ये भरघोस असं उत्पादन प्राप्त करू।